ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पलावा येथील कंपनीतून नावडे येथे घरी जाणाऱ्या तरुणाच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. तळोजा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव शुभम म्हात्रे, वय 27 असे असून तो नावडे गावात राहतो. तसेच तो तळोजामधील लोढाच्या पलावा येथील कंपनीत कामाला होता. शुभम कामावर ये जा करण्यासाठी स्कूटीचा वापर करत होता. रविवारी सेकंड शिफ्ट असल्याने शुभम दुपारी 2 वाजता आपल्या कामावर गेला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो कामावरून सुटल्यानंतर आपल्या स्कूटीवरून नावडे येथे परतत होता. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास शुभम तळोजा MRDC असाई इंडिया ग्लास कंपनीसमोर आला. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या स्कूटीला धडक दिली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.